विद्यार्थी मित्रांनो, आज एक गणिती खेळ तुमच्यासाठी आणलेला आहे. आपण एक अंकी संख्यांची वजाबाकी करतो, पण दोन अंकी संख्यामधून एक अंकी संख्या कशी वजा करायची आणि मागे मोजून वजाबाकी कशी करायची ते हे या खेळातून आपण शिकणार आहोत. त्यासाठी असा एक पट लागणार आहे, त्या पटावर 49 रखाने आखलेल्या आहेत आणि त्यासोबत संख्या रेषाही आपण आखून घेतलेली आहे. त्या 49 रकान्यामध्ये मी असे 49 मणी ठेवलेले आहेत आणि विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार मणी उचलतील आणि त्याने जेवढे मणी उचललेले आहेत तेवढी घरे आपण संख्या रेषेवर मागे मोजणार आहोत आणि आपल्याला दिलेल्या अंकातून जेवढे मणी त्याने उचलले तेवढा अंक वजा करायचा आहे असं या खेळाचं स्वरूप असेल. आणि सर्वात शेवटी जो मणी उचलेल तो मात्र हरणार, म्हणून विद्यार्थी लक्षपूर्वकच हा खेळ खेळणार आहेत. चला तर आपण खेळाला सुरुवात करूया आणि या खेळात माझी साथ देणार आहे आदित्य. चला आदित्य, उचला मणी. 1, 2, 3, 4, 5. आदित्यने 49 पैकी 5 मणी उचललेले आहेत. तर बघूया आपण आता पटावर किती मणी राहिलेले आहेत. त्यासाठी आपण संख्या रेषेवर मागे मोजूया पाच घरे. 1, 2, 3, 4, 5. अशा प्रकारे संख्या रेषेवर पाच घरे मागे मोजल्यानंतर उत्तर येतं 44. याचाच अर्थ आता पटावर 44 मणी शिल्लक आहे, म्हणजेच 49 वजा 5 केल्यानंतर उत्तर येईल 44. असं हे या खेळाचं स्वरूप आहे. आपण खेळ पुढे चालू ठेवूया. चला आदित्य, आणखी उचल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता यावेळेला आदित्यने 8 मणी उचललेले आहेत. तर आपण 8 घरे मागे मोजूया. पटावर 44 मणी होते, म्हणजेच 44 पासून 8 घरे आपण मागे मोजणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजेच 44 मधून 8 गेल्यानंतर उत्तर येतं 36. म्हणजेच आता पटावर 36 मणी शिल्लक आहे. अशा प्रकारे हा खेळ पुढे चालूच राहील आणि विद्यार्थी मणी उचलत असताना काळजीपूर्वक उचलतील आणि विचारपूर्वक मणी उचलून आलेली संख्या ते वजा करत जातील. संख्या रेषेवर संख्या मोजत जातील, वजाबाकी करत जातील आणि मागे मोजून वजाबाकी कशी करायची हे ते नक्कीच शिकतील.